कित्येक दिवसांपासून पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीच्या मुसक्या आवरण्यासाठी धाडसत्र सुरूच आहे. मागच्या वेळेस सुद्धा गांजा तस्करी करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात आली आणि आता हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर छापेमारी षडयंत्र चालूच आहे. अकोला तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातूर नंदापूर येथे दिनांक 24 मे रोजी 12 दरम्यान पोलीस गस्त घालीत असताना पातूर नंदापूरच्या नदीपात्रामध्ये हातभट्टीची दारू निघत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. तेव्हाच पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय कुमार वाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित शिरसाट, सतीश पाटील यांनी नदीपात्रामध्ये जाऊन 30 डबे मुहाचा सडका माल व 30 लिटर गावरान हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या मालाची अंदाजे किंमत 40,500 रुपये इतकी आहे. पिंजर परिसरातील याआधी सुद्धा अजय कुमार वाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. याआधी सुद्धा परिसरात गांजाची अवैध तस्करी करणाऱ्यावर कारवाई केली आहे आणि त्यातच पातूर नंदापूर येथे गावठी भट्टीवर धडक कारवाई केली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास अजय कुमार वाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू वानखडे, अभिजित शिरसाट, सतीश पाटील करीत आहेत. MCN न्यूज करिता विकास ठाकरे, पातूर नंदापूर, अकोला.